सुप्रीम कोर्टानुसार मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याचा असल्याचं बावनकुळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस खरे मराठा आरक्षणाचे शिल्पकार असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली आहे. ठाकरेंच्या काळात आरक्षण टिकलं नाही अशी टीका सुद्धा बावनकुळेंनी केलेली आहे. कोर्टाने जे काही नोंदी काढलेल्या आहेत किंवा जे काही त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे राज्य सरकारने करावयाची कृती आहे. खरं तर मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे, देवेंद्रजी खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे शिल्पकार होते आहेत. आणि मग उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेजींनी सुप्रीम कोर्टामध्ये बाजूने मांडल्यामुळे मराठा आरक्षण केलं. मला अभिमान आहे की एकनाथ शिंदेनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका व्यक्त केली आहे.